नमस्कार, सभेत उपस्थित सर्व विद्वजनांना माझा सादर प्रणाम। तुर्या समूह नंतर भारत स्कूल ऑफ आर्ट आणि ठाळे स्कूल ऑफ आर्ट यांना मनापासून धन्यवाद देतो। प्राध्यापक निलिमा कढे आणि प्राध्यापक त्यांचा प्राध्यापक वृंद भूषण वैद्य आणि त्यांचे सहकारी यांनी सौंदर्यशास्त्र या विषयासाठी माझे व्यक्तिगत विचार अभिव्यक्त करण्यासाठी जे विचारपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। आणि विषयावर अत्यंतिक प्रेम आणि कुतूहलापोटी आपण जमलेले सर्व रसिक जन यांचेही विशेष आभार। व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी इम्पॅक्ट व्याख्यानाची सुरुवात मी काहीतरी वेगळ्या पद्धतीने करणार होतो, पण तुर्या या नावाचं अप्रूप मलाही होतं की तुर्या म्हणजे एक्झॅक्ट काय, याचा विशेष अर्थ काय, किंवा या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली, त्याचा आशय काय। पण याचं फार सुंदर समर्पक विवेचन भूषण वैद्यांनी केलं। मुळात या विषयाचं व्याख्यान आयोजित करण्याची मूळ संकल्पना ही भूषण वैद्य यांची आहे। त्याच्यामुळे ज्या या व्याख्यानातून जे काही फलित आपण ज्याला म्हणू जे काही आपल्याला उपलब्ध होईल माझ्यासकट, त्याचं संपूर्ण श्रेय भूषण वैद्य यांना मी देऊ इच्छितो। मला असं वाटतं त्यांच्यासाठी खरंच मनापासून एकदा सगळ्यांनी टाळ्या। जाहीर सभेत एखाद्या व्यक्तीचं कौतुक करणं यामागे अनेक संदर्भ आहेत। त्याचं कारण असं, ही जी अस्वस्थता आहे कला शिक्षण घेतल्यानंतर किंवा घेताना किंवा घेतल्या स्पेशली घेतल्यानंतर, ही प्रत्येकच कलावंताला जाणवत राहते, मला ती जाणवली। आणि या अस्वस्थतेतून जे आपण चिंतन करायला लागतो आणि त्यातून जे विविध उपक्रमांची आपल्या मनामध्ये कल्पना येते, आणि नुसतं मनामध्ये कल्पना येत नाही तर आपण त्या सक्रिय सहभाग घेऊन ती अमूर्त सगळे ते विचार आपण मूर्त स्वरूपात आणतो, याचं विशेष श्रेय अशा पद्धतीचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांना कलावंतांना जातं, ही माझी प्रामाणिक भावना आहे। आणि तुर्या अवस्थेचं फार सुंदर त्यांनी विवेचन केलं की ती समाधी अवस्था आहे, आणि समाधी अवस्था किती सुंदर असू शकते याचं खूप छान उदाहरण महाकवी कालिदासांनी त्यांच्या मालविकाग्नी मित्र या नाटकामध्ये लिहिलं आहे। व्याख्यानाची तथा किती सुरुवात, सौंदर्यशास्त्र म्हणजे काय, सौंदर्य म्हणजे नेमकं काय, कला इतिहासाचं महत्व काय, किंवा सौंदर्यशास्त्र असावं की नसावं, एक्स वाय झेड अनेक प्रश्नांनी तथा किती सुरुवात करण्यापेक्षा माझ्या मनात आता उत्स्फूर्तपणे जे काही विचार येत आहेत ते सर्वांशी मी शेअर करू इच्छितो। फर्स्ट ऑफ ऑल, आय डोंट क्लेम अन एक्सपर्ट ऑफ दिस सब्जेक्ट। फर्स्ट ऑफ ऑल, आय स्टील फील आय एम जस्ट अ टॉडलर इन दिस फील्ड। अजून रांगत बाळ आहे। जेव्हा आपल्याला काहीच कळत नाही हे जेव्हा कळायला लागतं, मला असं वाटतं तेव्हा ती खरी आपल्या अध्ययनाची सुरुवात असते। आणि अध्ययनासाठी अध्यापन हे माझं प्रामुख्याने हे माझं सूत्र आहे, हे माझं तत्व आहे। या अनुषंगाने गेले मी 15-20 वर्ष पुण्यातल्या विविध कला महाविद्यालयांमध्ये कला इतिहास आणि सौंदर्यशास्त्र भारतीय आणि पाश्चात्य या विषयाचं अध्यापन करतो। कारण व्याख्यान असो किंवा अजून डे टू डे टीचिंग असो, विद्यार्थी हा निमित्त मात्र असतो, तो आपला संवाद असतो, आपुलाची संवाद आपणाशी, आपुलाची वादही आपणाशीच असतो तो सगळा। ही चिंतनाची एकदा का सवय लागली तर कलावंत म्हणून आणि व्यक्ती म्हणून सुद्धा आपला सर्वार्थाने आपण जो काय म्हणतात त्याला आपण आपली जी आपलं व्यक्तिमत्व डेव्हलप करण्यासाठी आपण जे जे प्रयत्न करतो त्याला या सगळ्या अर्थाने पूरक ठरतात। तुर्यावस्थेबाबत यांनी खूप छान सांगितलं, समाधी अवस्था सगळ्यात पहिले। संस्कृत आजच्या व्याख्यानाचा विषय आहे सौंदर्यशास्त्र, संस्कृत आणि चित्रकला, किंवा चित्रकला आणि संस्कृत साहित्य। सगळ्यात मोठा भाऊ आपल्या मनात असतो की संस्कृत कठीण भाषा, वी कांट रीड, वी कांट
टॉप यू कॅन अंडरस्टँड. हा भाऊ जो आहे मनातला सगळ्यात पहिले तो बाजूला व्हायला पाहिजे, कारण सगळ्या संस्कृत लेखकांचं अनुवादित साहित्य आज आपल्याला अव्हेलेबल आहे सगळीकडे. मलाही संस्कृत करण्याअगोदर मलाही संस्कृतचा थोडाफार भाऊ होताच, पण मला असं वाटतं हे विचारपीठ जे आहे हे व्यक्तिगत अनुभव सगळ्यांशी शेअर करण्यासाठी जास्त योग्य आहे. कारण जसा ऍडव्हान्स मधला मुलगा हा थोडासा शहाणा असतो इंटरपेंटिंगच्या मुलापेक्षा, डिप्लोमाचा मुलगा हा जास्त शहाणा असतो ऍडव्हान्स पेक्षा, अशी जी थोडीशी पुढची अवस्था आहे तीच माझी आहे. आलं लक्षात की फार काही त्यात बदल मारली किंवा त्यात फारस काही कळायला लागलेला हा भाव अजिबात नाही. अजूनही अनेक प्रश्न पडतात आणि अंतर्मुख करतात आणि चिंतनाला सुरुवात होते आणि लिहायला बसतो, आणि म्हणून बरोबर आवडतात, म्हणून कोरा कॅनव्हास आवडतो, म्हणून कोल्ह्यांची व्याख्यान आवडतात. अनेक व्यक्ती अनेक कलाशैली आहेत, अनेक कला प्रांत आहेत की जे सतत साथ घालत असतात चिंतनासाठी. ते चिंतन हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. दुसरं तुझ्याचे मी जे सगळे बघितले व्हिडिओज, सगळ्यात प्रधान तत्व त्यातलं मला हे जाणवलं, भावाधीनम सर्वमयम जगत. भाव असेल तर दगडातही देव दिसतो, भाव नसेल तर काहीही शक्य नाही, इच्छा असूनही काही शक्य नाही. या अनुषंगाने या सगळ्या विषयांकडे बघायला बघितलं जावं ही माझी प्रामाणिक धारणा आहे. समाधी अवस्थे विषयी मालविकांनी नाटकामध्ये मालविका मित्र नाटक जे आहे त्यात हा छोटासा कथा भाग आहे. मालविका ही सर्वप्रथम राजा अग्निमित्राच्या दृष्टीस पडते ती चित्रात. सगळ्यात पहिले मालविकेला बघतो राजा अग्निमित्र, तो चित्रात बघतो आणि म्हणतो मी इतकी सुंदर नसावी कदाचित, चित्रकारांनी फारच सुंदर तिला चित्रित केलेलं आहे, प्रत्यक्षात इतकी सुंदर नसावी. आणि दुसऱ्या संकामध्ये जेव्हा मालविकेला राजा अग्निमित्र प्रत्यक्ष रंगपीठावर बघतो नृत्य करताना, तो म्हणतो की चित्रातल्या सुंदरतेपेक्षाही तिची सुंदरता कितीतरी पटणारी अधिक आहे, ती फार सुंदर आहे. कदाचित चित्रकालच अयशस्वी ठरला असावा तिचं सौंदर्य चित्रित करण्यासाठी, त्याची समाधी शिथिल झाली असावी असं कालिदास सुंदर म्हणतो. कालिदास साहित्यातला सगळ्यात मोठा उल्लेख चित्रकलेबद्दलचा आपल्याला मालविका मित्र नाटकामध्ये दिसतो की कलावंताची समाधी शिथिल झाली असावी असं कालिदास तो शब्द प्रयोग करतो. या अर्थात चित्रकला ही किती का प्रवंच कोटीवर त्याने मिळून ठेवलेली आहे, जिथे मोक्ष प्राप्तीसाठी आणि मुळात संस्कृत साहित्यामध्ये किंवा सगळ्याच ललित कलांची मुख्य सगळ्या ललित कलांचं परमध्येय हे आहे की मोक्ष प्राप्ती. या अनुषंगाने जेव्हा आपण बघतो सगळ्या संस्कृत साहित्याकडे, केवळ कालिदासच नाही तर भवभूती, भास, अशोकघोष अनेकांची नाटकं आहेत, महाकाव्य आहेत, या सगळ्या संस्कृत साहित्यामध्ये चित्रकलेचे अनेक उल्लेख आहेत, अनेक. फक्त आपण त्या उल्लेखांचा अभ्यास करत नाही कारण आपल्याला संस्कृत भाषा कळत नाही, हे एकमेव कारण त्याचं. आणि मुळात या विषयाची गोडी जी लागते ती इंटरपेंटिंगला जो सब्जेक्ट डिझाईन केलेला आहे ॲस्थेटिक्स भारतीय सौंदर्यशास्त्र, तिथून खरं तर या प्रवासाची सगळी सुरुवात होत असते. आणि हा अर्थात व्यक्तिगत भाग आहे, आपल्याला कला क्षेत्रातल्या आपल्याला प्रायोगिक पक्षावर जास्त आपल्याला भर द्यायचा आहे की सैद्धांतिक पक्षावर भर द्यायचा आहे हा ज्याचा तसा वैयक्तिक प्रश्न आहे. पण कला शिक्षणाचं जर ध्येय जर बघितलं तर दोन्ही अंगांना तितकंच महत्व आहे, दोन्ही एकाच आणायच्या दोन बाजू आहेत, प्रायोगिक आणि सैद्धांतिक. कला इतिहासालाही तेवढंच महत्व आहे, भारतीय सौंदर्यशास्त्रालाही तेवढंच महत्व आहे, पण आपला जास्तीत जास्त भर हा प्रायोगिक पक्षावर असतो, प्रॅक्टिकल. Action speaks louder than words, they say. Donkey work नाही म्हणतात मी, हॉर्स वर्क म्हणे. भरपूर आपण काम करतो, स्केचेस करतो, कॅनव्हस करतो, हे करतो ते करतो सगळं, पण थिओरिटिकल आस्पेक्ट आपले किती स्ट्रॉंग आहे यावर आपला फार फार कमी पातळीत विचार करतो. आणि याला सगळी शिक्षण प्रणाली कारणीभूत आहे असू शकते, आय डोंट डिनाय, पण शिक्षण क्षेत्र आणि अभ्यासक्रम याला त्याला दोष देण्यापेक्षा आपण आपला वैयक्तिक ही कलावंत म्हणून कसं साधतो आणि किती प्रमाणात साधतो हा एक महत्वाचा भाग आहे.
मी स्वतः इंटर पेंटिंगला असताना माझं सौभाग्य की संस्कृत क्षेत्रातले गाढे विद्वान ज्यांनी अभ्यासक्रमाची रचना केली नीलकर सर यांनी या विषयाचं अध्यापन मला केलं आणि व्यक्तिगत मला फार आवड असल्यामुळे व्याख्यान म्हणायचं की लायब्ररी तुमचं व्याख्यान व्हायचं पहिल्या बापावर मी लावून बसत असे वीरकर सरांच्या लेकरेला आणि तिथे मी माझ्या आयुष्याच्या 21व्या वर्षी पहिल्यांदा कालिदास हा शब्द ऐकलो आणि तिथून खर तर या सगळ्या प्रवासाची सुरुवात झाली. कालिदासाच्या संकल्पना सौंदर्यशास्त्री विवेचन आणि मग पुढे ऍडव्हान्सला परत भरताचं रससूत्र एक्स वाय झेड सगळा तो भाग आला आणि सतत सतत चिंतन करताना हे जाणवायचं की या सगळ्या हा जो सगळा अभ्यासक्रम डिझाईन केला आहे प्रॅक्टिकली आपण किती इम्प्लिमेंट करू शकतो आपल्या चित्रकलेमध्ये किंवा मी जास्तीत जास्त ड्रॉइंग करतो आय डोंट प्रिफर पेंटिंग मच बिकॉज पर्सनली आय फील ड्रॉइंग इज मोर स्पॉन्टेनियस दॅन पेंटिंग चारकोल्स करतो मी. तर प्रॅक्टिकली जेव्हा आपण विचार करतो हा सगळा जो सिलॅबस डिझाईन झालेला आहे हा सिलॅबस प्रामुख्याने साहित्याधिष्ठित आहे काव्याधिष्ठित सौंदर्यशास्त्र आहे सगळं भारतीय साहित्य शास्त्रामध्ये जे सौंदर्याचं विवेचन केलेलं आहे त्याचा आपण अभ्यास दृश्यकलेच्या अनुषंगाने करतो. थोडक्यात धरून बांधून बोलावे सगळ्या ललित कलांची बरीच तत्व एकसारखी जरी असली तरी प्रामुख्याने साहित्यातली ही सौंदर्य तत्व आहे प्रामुख्याने संस्कृत काव्यशास्त्रातील जी तत्व आहे ती आपण भारतीय आपल्या चित्रकलेच्या आणि शिल्पकलेच्या अनुषंगाने अभ्यासतो. उदाहरणच द्यायचं कारण सगळ्या विषयांचा आवाका एक दोन तासात घेणं म्हणजे अशक्य आहे. गागर मे सागर त्यातला सारखा तो प्रकार आहे. मर्यादित वेळेत विषयाचा आशय जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचेल असा माझा प्रयत्न असेल. उदाहरणार्थ भरताचं रससूत्र विवाह अनुभव व्यभिचारी संयुगात रस निष्पत्ती विभाव अनुभव व्यभिचारी भाव यांचा स्थायी भावाशी संयोग होणं म्हणजे रसाची निष्पत्ती. हे रससूत्र जरी आपण शिकलो तरी ते प्रामुख्याने भरताच्या नाट्यशास्त्राशी संबंधित आहे. चित्रकलेत त्याचा काय उपयोग किंवा असा असेलही राजा वर्माने एखादं छान चित्र केलेलं आहे सपोज शकुंतलेचं ती पाठवली म्हणून बघती आहे दुष्यंताकडे अर्थात पायात काटा उतला हा एक निमित्त. यामध्ये विभाव काय अनुभव काय व्यभिचारी भाव काय आणि स्थायी भाव याचं रससूत्र इथे आपल्याला अप्लिकेबल आहे. मग रससूत्र खरं रिअलिस्टिक पेंटिंग मध्येच अप्लिकेबल आहे का मग रससूत्र ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग मध्ये अप्लिकेबल आहे का हा एक महत्वाचा भाग आहे. अशा अनेक संकल्पना किंवा अनेक मुद्दे आहेत की जे आपण क्रॉस चेक केले पाहिजेत की इतक्या वर्षापासून आपण जे सौंदर्यशास्त्र शिकतोय त्याच्या व्याख्येत बदल होणार नाही पण त्याच्या अभ्यासक्रमामध्ये बदल व्हायला हवा की नको. आज इन्स्टॉलेशन आर्ट पर्यंत करायला पोहोचलेली आहे. इन्स्टॉलेशन आर्टचं स्वतःच असं एक सौंदर्य आहे. मग हे सौंदर्य तत्व कसं ओळखायचं कसं जाणायचं हा सगळा प्रांत जो आहे हा सगळा चिंतनाचा भाग आहे. आणि हे सगळं होत 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 सतत चिंतन सुरू असतं म्हणजे विद्यार्थी दशेपासून जे चिंतन सुरू होतं ते आजही आहे आणि या चिंतनातूनच नवनवे विषय अंकुरतात. त्यामुळे संस्कृत साहित्य आणि चित्रकला यांचा तसा घनिष्ठ संबंध आहे कारण चित्रकलेविषयीचे जे तत्व आहे जे विचार आहे हे प्रामुख्याने आपल्याला भारतीय सौंदर्यशास्त्राचा जेव्हा आपण विचार करतो हे चित्रसूत्रात आपल्याला पाहायला मिळतं. विष्णुधर्मोत्तर पुराण त्यामध्ये जो चित्रसूत्र भाग आहे त्यामध्ये चित्रकलेविषयीचं जे विवेचन आहे त्याचा संदर्भ घेतला किंवा नग्नजीकृत चित्रलक्षण नावाचा एक ग्रंथ आहे दोन्ही समकालीनच आहेत. या दोन्ही ग्रंथांचा अभ्यास कालिदासांनी केला असावा किंवा आजही जो अभ्यासक भारतीय सौंदर्यशास्त्राविषयी चिंतन करतो तो प्रामुख्याने या दोन ग्रंथांचा अभ्यास करतोच करतो. चित्रकला आणि संस्कृत साहित्य हे जे दोन प्रांत आहेत यांचा धांडोळा आपण जेव्हा घेतो तर आपल्याला लक्षात येतं की चित्रकलेच्या बऱ्याच टर्मिनॉलॉजीज फॉर एक्झाम्पल विद्ध चित्र अविद्ध चित्र रसचित्र धुलीचित्र किंवा आपलं
साधारणीकरण ही कॉन्सेप्ट आहे, किंवा नाट्यधर्मी लोकधर्मी या सगळ्या साहित्याधिष्ठित कॉन्सेप्ट आहेत ज्या आपल्याला समजावून दिल्या जातात. सुरुवातीला या विषयाचा अभ्यासक्रमच निश्चित नव्हता. वीरकर सरांनी तो अभ्यास करून करून एक विशिष्ट पद्धतीने अभ्यास करून करून तो डिझाईन केला, अभ्यास केल्यानंतर एक डिझाईन केला अभ्यासक्रम, आणि त्यानंतर तो ऍप्लिकेबल झाला. पण तो चित्रकलेला किती उपयोगी आहे याचं चिंतन आपलं सतत व्हायला पाहिजे. सौंदर्य तत्वाविषयी जेव्हा आपण विचार करतो, सौंदर्य म्हणजे काय, सौंदर्य शास्त्र म्हणजे आहे तरी काय, ते साधारण आणि माझं सौभाग्य असं आहे की मला माझा शिक्षणाचा जो अध्यापनाचा जो काळ आहे तो KG to PG असं मला शिकायला मिळालेलं आहे, शिकवायला मिळालेलं आहे. ती म्हणजे मी आता राईट नाऊ आय एम वर्किंग एज अन आर्ट अँड क्राफ्ट टीचर इन विखे पाटील स्कूल. तर तिथे मला KG च्या मुलांना पण शिकायची संधी शिकवण्याची संधी मिळाली आणि PG च्या विद्यार्थ्यांनाही शिकवत आहे. तर सौंदर्यशास्त्राचे धीर गंभीर व्याख्यान देण्या अगोदर छोटे छोटे एक्सपेरिमेंट मी इयत्ता 4th पण करतो. प्रयोग हा फार महत्वाचा मुलाधार आहे की इयत्ता 4th वर्ग चित्रकलेचा तास सुरू आणि मुलांना म्हणायचं की व्हॉट डू मीन बाय ब्युटी, एक गुलाबाचं फूल आहे का, कुठले एक फूल आहे, सुंदर आहे का, मुलं म्हणतात सुंदर आहे, मग तुम्ही का म्हणता त्याला सुंदर, सुंदर हा शब्द कुठून आला, काय आला, हे माझं त्यांच्याशी चर्चा झालेली असते आणि त्यांच्याकडून जे स्पॉन्टेनियस आन्सर्स देतात, यू वोंट बिलीव, इतकी सुंदर उत्तर देतात, ते फूल सुंदर का दिसतं, इट मे साऊंड व्हेरी चाइल्डिश फुलिश बट लेट इट बी, फूल छान. मग एखादा मुलगा म्हणतो की सर त्याचा रंग, दुसरा म्हणतो त्याचा आकार, तिसरा एखादा उत्तर देतो त्याचा फ्रॅग्रन्स सुगंध येतो, चौथा एखादं उत्तर देतो सर व्हेन वी टच द फ्लावर वी फील सम काइंड ऑफ सेन्सेशन, त्याला पोत्याविषयी म्हणायचं असतं, टेक्स्चरल पार्ट, आकार रंग सुगंध पोत, या चार एलिमेंट्सची मुलं चर्चा करतात अनोईंगली, नोईंगली अनोईंगली, पण त्यांना काही माहिती नसते की फिलॉसॉफिकल आपण डिस्कशन झालेलं आहे क्लासमध्ये. वाय यू वॉन्ट टू प्लग द फ्लावर, पण सर छान वाटतं म्हणजे फुलांचा जवळ यायला, फुलांना तोडायला आणि जवळ यायला. एक मुलगा त्यातलं उठलं सर मी गुलाबाच्या पाकळ्या खातो पण, म्हणजे व्हेरी गुड, मी पण खाल्ल्यात लहानपणी. एखादी वस्तू आवडणं ती सर्वार्थाने भावणं आणि मनामध्ये असलेल्या ज्या सौंदर्य भावना आहेत, ज्या ऑनेस्ट फिलिंग आहेत, त्या भावनांशी त्या वस्तूची सायुज्यता प्रस्थापित करणं आणि त्या वस्तूतलं सौंदर्य इतकं काही आवडणं की ते गुलाबाच्या पाकळ्या खाणं म्हणजे हे डिपिक्ट करत आहे, प्रतिकात्मकता आहे की ती वस्तू त्याला इतकी आवडली आहे की जस्ट वॉन्ट टू स्वॉलो डायजेस्ट इट, इतकं आवडलेलं आहे ते. छोटीशी घटना किंवा छोटे छोटे उदाहरण, मग फूल सुंदर आहे, अनेक गोष्टी आपण म्हणतो की अजूनही आपण सौंदर्यशास्त्र सौंदर्यशास्त्र म्हणतो, पण सौंदर्य तत्व आहे का एक्झॅक्टली? तर एकांतात सौंदर्य, जी मुलगी ती रडत होती आणि या एकांत या सब्जेक्टवर मी एक पद्मगंधाला लेख लिहिला होता. इनफॅक्ट आय वॉन्ट टू स्टार्ट माय लेक्चर विथ दॅट राईट अप ओनली बट लेट इट बी. एकांत या विषयावर, एकांतातलं सौंदर्य आहे. सौंदर्य हे फक्त भारतीय सौंदर्यशास्त्र आणि पाश्चात्य सौंदर्यशास्त्र यांचं टेक्स्टबुक अभ्यास केला आणि परीक्षा दिली यांनी अचीव होणारा टार्गेट नाही आहे. हा निरंतर हा यज्ञ आहे. या यज्ञामध्ये तुमच्या प्रत्यांच्या प्रयत्नांच्या संविधा रोज अर्पण कराव्या लागतात, तर कुठेतरी पॉसिबिलिटी आहे की आपल्याला खरं सौंदर्य तत्व काय आहे ते कळेल. म्हणूनच तो विचारांचा सगळा इतका ऍबस्ट्रॅक्ट फ्लो बर्वे फार सुंदर पद्धतीने कोरा कॅनव्हस मध्ये शब्दबद्ध होऊ शकेल. निर्मिती प्रक्रिया एखाद्या वस्तूने किंवा वास्तूने किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्या अंतर्मनाचा घेतलेला कब्जा आणि त्यांनी झपाटलं जाणं आणि त्याला आपल्या रंगांमध्ये किंवा रेषांमध्ये किंवा शब्दांमध्ये बंदिस्त करण्याचा कलावंताचा एखादा प्रयत्न, याच्या मुळाशी त्या व्यक्तीतलं सौंदर्य तत्व, त्या वस्तूतलं सौंदर्य तत्व आहे. ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहेवियर असं म्हणतात की वस्तूच सौंदर्य नाहीये तर बघणाऱ्याच्या दृष्टीत आहे. एक स्टेटमेंट सुद्धा दिस इज मोर दॅन इनफ चिंतन करण्यासाठी की खरंच वस्तू सौंदर्य नाही का, की फक्त कलाकारांच्या दृष्टीनं सौंदर्य आहे,
म्हणजे दोन तीन उत्तर पाहायला मिळतात की वस्तू सौंदर्य नाही फक्त दृष्टीत सौंदर्य आहे. काय म्हणतात, फक्त वस्तू सौंदर्य आहे दृष्टीत सौंदर्य, आणि दृष्टीत सौंदर्य जर नसेल तर त्या वस्तूचं सौंदर्य काहीच फायदेशीर राहणार नाही. यातला सुवर्ण मध्य असा की वस्तूतही सौंदर्य आहे आणि दृष्टीतही सौंदर्य आहे. काय आहे एक्झॅक्टली सौंदर्य? अनेक चित्र शिल्प आपण बघतो, सुजाची स्पेशली पेंटिंग घेतली, पिकासोची काही पेंटिंग बघितली नाही, त्या मॉर्फोसिस नावाचं ते एक्झिबिशन बघितलं होतं. आय फेल्ट इट इज जस्ट अ वॉमिटिंग ऑन द कॅनव्हास. काही पेंटिंग पिकासोचे असे वाटले की आणि नुसतं वांती केलेली आहे त्या कॅनव्हासवर, क्यात काही सौंदर्य बिंदर्य पॅटर्न्स इसेन्स ऍस्थेटिक सेन्सिबिलिटी नथिंग ऍब्सोल्युटली नीड. सुजाचे बरेच पेंटिंग असेल की तथाकथित मानसशास्त्रज्ञांचं वक्तव्य आहे की ते एक मानसिक विकृतीकडे राहणार जाणारी ती कला माहिती आहे. मग सुंदर 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 म्हटलं तर असुंदरचं काय? सुंदरतेची व्याख्या सगळं जग करत, असुंदरतेची व्याख्या कोण करणार? आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये कुरूप आपण म्हणत नाही, आपण सुंदर आणि असुंदर असं म्हणतो. फार सुंदर पद्धतीने हे एक्सप्लेन केलेलं आहे. मग अनेक चित्र किंवा बालझॅक बघू आपण, काही वेळानंतर किंवा स्लाइड दाखवेल, रुदीचं बालझॅक बघितलं तर त्याच्या चेहऱ्याकडे जेव्हा तुम्ही बघाल तर ते तुम्हाला फार सौंदर्य जाणवणार नाही. सौंदर्य तत्व हे अनुभवण्यासाठी फार गूढ चिंतनाची गरज आहे. आणि या सगळ्यांचा अभ्यास करता करता हे लक्षात येतं की सुंदर आणि असुंदर या दोन गोष्टींची प्रामुख्याने जेव्हा तुम्ही चर्चा करायला लागता तेव्हा तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. जोपर्यंत आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहे तोपर्यंत आपल्याला एखाद्या रस्ता कलाकृतीचं रसग्रहण करता येणार नाही. आता आपल्याला कला इतिहासाला किंवा सौंदर्यशास्त्रामध्ये प्रश्न असतात, पद्म पाणी बोलू शकतो, ताजमहाल वास्तू किंवा मंदिराकडे यांचं रसग्रहण करा, तथाकथित पठडीबाज एक रसग्रहणाचा एक नमुना आपल्याला दिला जातो त्यावर उकू आपण रसग्रहण करतो. पण व्यक्तिगतरित्या जेव्हा तुम्हा एखाद्या कलाकृतीकडे बघता तेव्हा पठडीबाज रसग्रहणाला थोडं क्षणभर बाजूला ठेवून स्वतःच्या परसेप्शनने त्या कलाकृतीकडे बघा, स्वतःच्याही कलाकृतीकडे बघा आणि त्याच्यावर काहीतरी उडी घ्या, रसग्रहण करण्याचा प्रयत्न करा. रसग्रहण फार क्लिष्ट शब्द आहे क्षणभर आपण, पण त्या कलाकृतीकडे पाहिल्यानंतर तुमच्या ऑनेस्ट फिलिंग्स काय आहेत त्या पहिले लिहून काढा. आणि या फिलिंग जेव्हा तुम्ही लिहायला लागता तेव्हा तुमच्यातलं एक कला समीक्षक हळूहळू तयार व्हायला लागतो. पहिलं समीक्षण स्वतःच्या कलाकृतींचं करावं आणि नंतर मग इतरांचं असे माझा विचार आहे. त्यामुळे हे सगळं सौंदर्यशास्त्र अभ्यासताना एक लक्षात येतं की हा सगळा विचार समकालीन चित्रकलेला कितपत लागू होतो. चित्रकलेचे सगळे जुने प्रकार आपण अभ्यासतो, वर्तना रसचित्र दुलीचित्र हे ते सगळे, पण सध्याच्या चित्रांना हे सौंदर्य विचार लागू होतात का? आणि भारतीय सौंदर्यशास्त्राचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे सगळे तत्व जे आहेत ही हे सगळे वास्तववादी चित्रांना चखलपणे बसतात. रिअलिस्टिक पेंटिंग जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा मध्ये सगळे विवाह अनुभव हे सगळे भारतीय टर्मिनॉलॉजी ज्या इंडियन ऍस्थेटिक्सच्या सगळ्या ऍप्लिकेबल होतात. पण जेव्हा ऍब्स्ट्रॅक्ट पेंटिंग किंवा इन्स्टॉलेशन आर्ट सारखा तुम्ही हा प्रकार जर घेतला त्यामध्ये किती हे लागू होईल हा विचार करायला पाहिजे. आय वुड लाईक टू रिक्वेस्ट टू प्ले द स्लाइड शो फर्स्ट. स्लाइड शो आपण पहिले घेऊया. इमेजेस थोडस आय वुड लाईक टू रिक्वेस्ट की प्लीज रिकॉल युअर मेमरी व्हेन आय अगेन स्टार्ट द लेक्चर. नेक्स्ट येस एक मिनिट जस्ट. विद्यार्थी वर्ग आलेला आहे का? हात वर करा जे स्टुडंट्स आहेत. आता सगळेच आपण स्टुडंट आहोत. कॅन यू जस्ट रेक्टिफाय विच वन इज द लेफ्ट हँड साइड पेंटिंग टॉप कोणाचं आणि राईट हँड साइडच? सेजा करेक्ट. नेक्स्ट
हे आ यस हा नेक्स्ट एक मिनट हे डाव्या साइडचं पेंटिंग डाव्या साइडचं जे चित्र दिसतंय तुम्हाला ते कोणाचं आहे बरं उजव्या साइडचा बरोबर यस नेक्स्ट यस डाव्या साइडचं जे शिल्प आहे काय टायटल आहे त्याचं टायटल काय आहे कोणाचं असू शकतं कोणाचं आहे राईट हँड साइड रोल आहे त्याचं काय काय टायटल टायटल ऑफ द स्कल्पचर थिंकर नेक्स्ट डाव्या साइडला हळदणकर राईट हँड साइड विद्यार्थी वर्ग स्पेशली दीज आर नॉट जस्ट क्वेश्चन प्लीज टेक इट सीरियसली हाउ मच अवेअर यू आर वेन यू आर परस्यूइंग युअर आर्ट एज्युकेशन इट रिफ्लेक्ट्स इन युअर आन्सर्स सो प्लीज बी सीरियस अँड हाउ मच अवेअर यू आर अबाउट इट आय जस्ट वॉन्ट टू नो बिकॉज मोस्ट ऑफ द टाइम आय एम कॉन्स्टंटली थिंकिंग अबाउट दीज आर्ट वर्क नेक्स्ट एक मिनिट ज्या पद्धतीने ती मुलगी त्या शिल्पाकडे बघतीये मी सुरुवातीला म्हटलं भावादी सर्व मान्य जगत हा विषय येतो ज्या तल्लीनतेने ती ते शिल्प बघतीये ओके सो नाईस ज्या तल्लीनतेने ती बघतीये तिची ऑनेस्टी आहे कलाकृतीशी एकजीव होण्याची तन्मयता समरसता ही समरसता तुम्ही जोपर्यंत अनुभवत नाही तोपर्यंत त्या कलाकृतीतलं असलेलं प्राणतत्व जे आपण सौंदर्य तत्व म्हणू ते तुमच्या हृदयाला स्पर्श करणार नाही हार्डली वी स्टँड इन फ्रंट ऑफ अ पेंटिंग एका गॅलरीत आपण विजिट करतो 5 मिनिटं 2 मिनिटं 2 मिनिटं पण थांबत नाही जोपर्यंत ती कलाकृती तुम्हाला साथ घालत नाही तोपर्यंत तुम्ही त्या कलाकृतीच्या समोर थांबणे शक्यच नसतं यू जस्ट टेक वन रँडम वॉक दीज आर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस इव्हन मी सुद्धा गॅलरीत जाताना एक रँडम वॉक घेतो आणि परत येतो जी कलाकृती मला बाध्य करते तिच्या समोर उभं राहण्यासाठी त्यात कुठेतरी काहीतरी स्पंदन असतं आणि स्पंदन ओळखणं याला अभ्यास लागतो आह कुचाही एक उम्र असं ध्वन येत जो काय बहुत सही काय हे जे म्हणतोय ना मी हा स्पेसिफिकली मी हा फोटो यासाठी निवडला की ज्या जी इन्व्हॉल्वमेंट आहे त्या मुलीची त्या शिल्पाकडे बघणे एक तर एज ग्रुप सेम आहे लहान मुलांचं ते शिल्प आहे मोठ्या शिल्पकारांनी जरी केलं असलं तरी विषय जो आहे तो लहान मुलं आहे ती जवळजवळ एकत्र आणि ती मुलगी ती बघती आहे दिस इज अ लेसन फॉर एव्हरी वन की ही इन्व्हॉल्वमेंट रसिकाची कलाकृतीशी पाहिजे तेव्हा कुठे देअर इज अ पॉसिबिलिटी टू अंडरस्टँड द आर्ट फॉर्म नेक्स्ट लेफ्ट हँड साइडचं तयम मेहताचं आहे काली आणि राईट हँड साइडचं बेंद्रेंचं थॉर क्युबिझम इथे वापरलेल्या बेंद्रेने नेक्स्ट साइड हे कोणाचं चित्र बर नेक्स्ट हे ही प्रिंट कोणाची आहे प्रिंट विद्यार्थी वर्ग प्लीज कृष्णा रेड्डी यस नेक्स्ट कोण आहे व्यक्तिचित्रकार नेक्स्ट डाव्या साइडला कोण आहेत शिल्पकारांचं नाव सांगा प्लीज डावीकडे जे तुम्ही शिल्प बघता ते कोणाचं आहे आणि उजव्या साइडचं जे शिल्प आहे ते कोणाचं आहे शरद कापूसकरांचं शिल्प आहे ते चला नेक्स्ट शरद कापूसकरांनी घडवलेलं शिल्प लेफ्ट हँड साइडला राईट हँड साइड नेक्स्ट 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 दॅट्स ऑल ही कुठली आर्ट आहे हे जे शेवटचं तुम्ही बघताय
हा कुठला चित्र प्रकार आहे? बरं, तर काय दिसतंय तुम्हाला? काय दिसतंय? अर्ध नारीश्वर की कॉन्सेप्ट आहे ती, बरोबर. बस दॅट्स ऑल. वागर्थ अर्ध संपृक्त वागर्थ प्रतिपत्त जगत पितरो मंदे पार्वती परमेश्वर. फार सुंदर पद्धतीने कॉन्सेप्ट एक्सप्लेन केलेली आहे शिव आणि पार्वतीची, अर्ध नारेश्वराची, की जी संकल्पना भारतीय चित्रकारांना आणि शिल्पकारांना खऱ्या अर्थाने प्रेरणा देणारी ठरली. की शिव आणि पार्वती दोन्ही अभिन्न आहेत. कसे? जसं शब्द आणि अर्थ, शब्द उच्चारल्याबरोबर जशा जशी अर्थाची निष्पत्ती होते, अर्थ आपल्याला कळतो, त्याप्रमाणे शिव आणि पार्वती एकमेकात विलीन झालेले आहेत. इतका सुंदर श्लोक कालिदासाच्या रघुवंश काव्याच्या सुरुवातीला येतो, म्हणजे रघुवंशाची सुरुवातच या श्लोकाने झालेली आहे. जेव्हा अशा कलाकृती तुम्ही बघता, बऱ्याचदा कलाकृती साहित्याधिष्ठित असतात, पुराणांनी किंवा साहित्याने त्या कलेला प्रेरणा दिलेली असते चित्रनिर्मितीसाठी, अशा वेळेस आपला अभ्यास तिथे कमी पडतो, साहित्याचं ज्ञान आपल्याला फार कमी असतं, किंवा इतर ललित कलांचा सुद्धा आपला अभ्यास कमी पडतो. काव्यवाचन, गायन, वादन, नर्तन या सगळ्या ललित कलांचे अंतःसंबंध आहेत हे आपल्याला माहिती असतं, पण प्रॅक्टिकली ते आपण जगलेलं नसतो. कडेमाडूंचं फार सुंदर पुस्तक या अनुषंगाने मी त्या पुस्तकाचा उल्लेख करू इच्छितो. कला आणि व्यक्ती म्हणून ATDच्या ATD अभ्यासक्रमाला त्यांनी तो सिलेबस डिझाईन केलेला आहे. फर्स्ट इयरला थिअरी आहे आणि सेकंड इयरला प्रॅक्टिकल आहे, आणि त्या विषयामध्ये सगळ्या ललित कलांचा व्यासंग एका कला शिक्षकाला किती आवश्यक असतो हे फार साधारण आणि छान सुगम पद्धतीने त्यांनी पटवून दिलेलं आहे. ललित कलांचा अंतःसंबंध किती आहे, जुना आहे, आणि तो प्रभावी अध्यापनासाठी कला शिक्षकाला किती आवश्यक असतो या विचारधारेला मांडलेला तो विषय आहे, ज्याचा अभ्यासक्रम ज्याच्यावर अभ्यासक्रम मॅडमने तयार केलेला आहे. आणि फार सुंदर पद्धतीने जुजबी ओळखते प्रत्येक कला प्रांतातलं जो बेसिक विचार आहे त्याच्याशी त्या कलाकाराची ओळख त्यांनी करून दिली आहे. कारण आता पहिले चित्रकला शिक्षक हे पद होतं, आता चित्रकला शिक्षक हे पद नाही, आता कला शिक्षक हे पद आहे. तर कला शिक्षक म्हणते की त्याला सगळ्या कलांचा अभ्यास आवश्यक सांगितलेला आहे. काही स्लाइड्स आपण बघितल्या, बरीच चित्र अशी आहेत की जी उत्तम आहे, बरीच शिल्प त्यातली उत्तम आहे, पण काही कलाकृती अशा आहे की ज्या तथाकथित सौंदर्य आपण जे म्हणतो ते आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही. मग सौंदर्य म्हणजे केवळ उत्तम, अतिउत्तम, सुखद अशा रंगाकारांची निर्मिती असं जर आपण अट्टहास करून वर बसलो, तर मग काही कलाकृतीतून पहिले स्पेसिफिकली सूर्याची कलाकृती पाहिली तुम्ही, काही अजून इतर कलाकृती होत्या की ज्यात सौंदर्य करतो फार कमी अंशाने आपल्याला जाणवतो. याच काय म्हणून भारतीय सौंदर्यशास्त्राचा अभ्यास यासाठी करायचा की नेहमी आणि मनाची भावावस्था आहे ती सतत बदलत राहते. दरवेळेस उत्तमोत्तम आविष्कार झाला पाहिजे, नॉट नेसेसरी. जेव्हा आपल्याला जाणवतं ज्या पद्धतीने विविध भावावस्था असतात कलावंताच्या, त्याप्रमाणे तो अभिव्यक्त होतात. म्हणून पिकासूचं जेव्हा आपण बघतो, पिकासूचं जेव्हा ज्ञान बघतो, तसं सैद्धांतिक ज्ञानाविषयी फार पॉझिटिव्ह कन्सेप्ट नाही दिलेला आहे. माधुरी कुलकर्णींची पिकासू तुम्ही कादंबरी वाचता, त्यामध्ये एका ठिकाणी उल्लेख आहे की तो म्हणतो हे कलेचं तत्वज्ञान वगैरे हे सगळं खोल आहे, आय डोंट केअर, माझी चित्र आहे, माझ्या रोजनिशीची पानं आहे, त्यासारखी माझी चित्र आहे. मग असं जेव्हा आपण म्हणत असू तेव्हा खरा प्रश्न आपल्या मनात येतो की कला ज्या चित्रकृती आपण करतो त्या खरी ती निर्मिती आहे की उत्पादन, इज इट अ प्रोडक्शन ऑर क्रिएशन.
काही कलावंत आहेत की ते रोज दोन कॅनव्हास केल्याशिवाय स्वस्त बसत बसत नाही. काही कलावंत आहेत माझ्यासारखे अपवादाने कधीतरी चित्र काढायचे आहे म्हणायचे की नाही, व्हेनेव्हर आय फील इन्स्पायर्ड तेव्हा मला तेव्हा मी चित्र करतो. जेव्हा जेव्हा मला जाणवतं आतून स्पंदन जाणवतं की आतून मला प्रेरणा मिळते तेव्हाच मी चित्र काढतो. खर तर या प्रत्येक विधानाचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. कधीतरी चित्राकृती निर्माण कला करणारे कलाकार ही बळवट शोधत आहेत का असाही प्रश्न मनात येतो. ही सातत्य कन्सिस्टन्सी महत्वाची असते. व्हेनेव्हर आय फील दॅट टाइम आय पेंट, व्हाय डू यू फील एव्हरी डे ऑर एव्हरी मोमेंट. पण तो ऊर्जेचा स्त्रोत तुमचा तितका प्रगल्भ नाही आहे का, प्रचंड नाही आहे का? जसा उद्रेक पिकासो त्याच्या कलाकृतींमध्ये करतो तसा उद्रेक तुमच्या कलाकृतींमध्ये का नाही सर? पण संयम असा अभिव्यक्ती तुमची फार संयम का असताय? कोणत्या विचार हे खरं सौंदर्यशास्त्र आहे. सौंदर्यशास्त्र दिस इज नॉट जस्ट रेटिंग सूत्र साधारीकरण किंवा विष्णुधर्मग्रंथ पुराणातले प्रकार एवढं फक्त सौंदर्यशास्त्र अभिप्रेत नाहीये. इट इज जस्ट अ आपण काय म्हणत आलंय एक स्पर्श होतो तुम्हाला या चिंतनाचा. हे विषय तुम्हाला त्या विषया या कलाक्षेत्राबाबत जे तुमचं व्यक्तिगत चिंतन पाहिजे असतं त्या चिंतनासाठी प्रवृत्त करणारे हे विषय आहे कला इतिहास आणि सौंदर्यशास्त्र. व्यक्तिगत चिंतन आपलं असं सुरू मग बर्वे त्यांच्या कलाकृतींबद्दल किंवा कला निर्मिती प्रक्रियेबद्दल इतकं सुंदर पद्धतीने कोरा कॅनव्हास मध्ये सांगतात तितकी सुंदरता किंवा सुंदर पण त्यांच्या चित्राकृती मध्ये दिसत किंवा त्यांच्या चित्रांमध्ये दिसत का तर युतीपर्यंत याचं उत्तर अर्थात गुण असू शकेल. मला बर्वे त्यांच्या विचारांमुळे जेवढे भावतात तेवढे त्यांचे चित्रांमुळे भावते किंवा कदाचित चित्र त्यांचे चित्रांपेक्षा मला त्यांचे विचार अधिक जास्त सुंदर वाटतात. नॉट नेसेसरी दॅट यू शुड बी अ सक्सेसफुल पेंटर ऑल्सो यू अ रायटर. कला महाविद्यालयांमध्ये या विषयाचं अध्यापन करणारे जे प्राध्यापक प्राध्यापक आहेत त्यांचं मुळातले या विषयाचं ज्ञान हा महत्वाचा मुद्दा ठरतो. ते अज्ञानी आहेत असं मला म्हणण्याचा उद्देश नाहीये पण त्यांनी ते त्यांचं या विषयाबद्दलचं ज्ञान एका विशिष्ट पुस्तकाभोवतीचे केंद्रित करून ठेवलेलं आहे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर मिळतो. स्वतः शिक्षक व्यासंगी नसला तर विद्यार्थ्यांकडून तो काय अपेक्षा करणार. म्हणून सौंदर्यशास्त्राचं अध्यापन केवळ एका पुस्तकाची न करता केवळ एका पुस्तकाशी संबंधित न राहता इतर पुस्तकांशीही त्या इतर पुस्तकांनी ज्ञानाबद्दल सुद्धा त्या कलाध्यापकाला बोलून असली पाहिजे, त्याचा व्यासंगी दांडला असला पाहिजे. आणि अशा सौंदर्यशास्त्राचं अध्ययन प्रचलित अध्ययन आणि अपेक्षित अध्यापन या विषयाचं कसं असावं यावर आधारित मी एक लेख अन्वयार्थ मध्ये 2010 मध्ये लिहिला होता. आय वुड लाईक टू रिक्वेस्ट द ऑर्गनायझर्स. येस हा माईक लावा चालेल हरकत नाही. मी ऑर्गनायझर्सला रिक्वेस्ट करेल की त्यांनी या लेखाच्या फोटोकॉपीज उपस्थितांना द्याव्यात जेणेकरून विषयाबद्दलचं माझं व्यक्तिगत मत काय आहे आणि काय अपेक्षित आहे या विषयाच्या अध्ययन आणि अध्यापनासंदर्भात ते अजून जास्त चांगल्या पद्धतीने वृक्षलोकांपर्यंत ते पोहोचू शकेल. तेव्हा हे विषय आपल्याला चिंतनाला प्रवृत्त करतात. हे खरं शैक्षणिक उद्दिष्ट आहे या विषयाच्या अभ्यासक्रमामागचं की कलावंत विद्यार्थी कलावंत विशेषत्व तो चिंतनाला प्रवृत्त व्हायला पाहिजे. तो प्रवृत्त करण्यासाठी या विषयांचं आयोजन केलेलं आहे आणि आपण या विषयांकडे फक्त परीक्षा आणि अभ्यास एक्झाम पुरतं आपण या विषयांकडे बघतो. खरं तर हा मूळ गाभा आहे. दुर्दैवाने या विषयाचा हा विषयच नेस्तनाबूत करायचा असं 15-20 वर्षांपूर्वी प्रयत्न पण झाला होता की सौंदर्यशास्त्र विषयच लोक अभ्यास करावा. जसं त्या ग्रेड एक्झाम्सला
नेचर हा बाद केलेला आहे विषय की जो की सगळ्यात मूळ प्रेरणास्त्रोत आहे कला प्रांताचा. तुझ्या ग्रुप तुम्हाला स्पेशल मेसेज आहे की ज्या निसर्गाला केंद्रस्थानी धरून तुम्ही सगळे उपक्रम ऑर्गनाइज करता तो निसर्ग प्रतिकात्मक दृष्ट्या आपण जर विचार केला तर हा निसर्ग सब्जेक्टच त्यांनी म्हणजे नेचर जे ऑब्जेक्ट असायचा एक्झामला तो बाद केला. काही दिवसांनी झालेला होता पर्यंत की सौंदर्यशास्त्र विषयच नको, काय आवश्यकता याची. हा जो उदासीन दृष्टिकोन आहे थिओरिटिकल सब्जेक्ट बाबत, स्पेशली हिस्ट्री ऑफ आर्ट, एस्थेटिक्स किंवा एटीडीज हे अजून थिओरिटिकल सब्जेक्ट आहेत, डिपेंडला थिओरिटिकल सब्जेक्ट आहेत. थिअरीचा विषयच आपल्याला महत्व कळत नाही. दिस इज नॉट जस्ट फॉर द सेक ऑफ थिअरी. हा गाभा आहे, जोपर्यंत बुद्धीची मशागत तुमची होत नाही, बौद्धिक मशागत होत नाही, तोपर्यंत सर्जनासाठीचे जे विचार आहेत ते या तुमच्या तुमच्यामध्ये निपजतच नाही. सगळा आस्पेक्ट मॅक्सिमम एक्सरसाइज वी हॅव गिव्हन ऑन प्रॅक्टिकल, पण आपण हा विचार करत नाही की हे सगळे कर्मेंद्रिय आहे की जे सगळं ज्ञानेंद्रियांना फॉलो करतात. सगळ्या कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट जे आहेत, ज्या ज्या काही क्रिएटिव्ह थॉट्स येतात ते सगळे इम्प्लिमेंट करण्यासाठी हे सगळे कर्मेंद्रिय आहे, पण सगळं जे काही जी काही खिचडी पक्त आहे, जे काही क्रिएटिव्ह थॉट्स आहेत ते सगळे इथे होतात तयार. आणि बौद्धिक प्रगल्भता येण्यासाठी आपण आपले जे विशेष प्रयत्न करायला पाहिजे तिथे आपण कुठेतरी कमी पडतो, उणे पडतो. आणि यासाठी थिअरीच्या विषयांना फार सिरियसली घेतला गेला पाहिजे. नुसतं आपल्याला 100 पैकी 50 मार्क मिळाले किंवा 60 मार्क मिळाले पण पास होऊ, हा जो अप्रोच आहे थिअरीचा हा अतिशय चुकीचा आहे. मी या विषयाचा अध्यापक आहे म्हणून मी या विषयात विषयी इतकं आदराने किंवा गंभीरतेने बोलतो हा विषय नाही. याची गोळी खरं तर विद्यार्थी आजच ओव्हरऑल व्याख्यानच मी अकॅडमिक पद्धतीने देऊ इच्छितो, कारण प्रत्येकाचा अनुभव असतो. विद्यार्थी दशेमधून आम्ही गेलेलो, अजूनही ती विद्यार्थी दशा संपत नाही. ही जी सर कुठेतरी मनात आहे की आपण खरं जे शिकलो ते खऱ्या अर्थाने शिकलो का, त्यावेळेस आपली थोडी भंजाळलेली अवस्था असते. जोपर्यंत डिग्री डिप्लोमा आपण होत नाही त्यानंतर एक ठराविक पिरियड जावा लागतो आणि नंतर कळतं की खरंच आपण जे शिकलो ते खऱ्या अर्थाने शिकलो का, याविषयी आपलं आत्मचिंतन सुरू होतं. आणि मग जे खऱ्या अर्थाने चिंतनशील विद्यार्थी असतात ते असे समोर स्थापन करतात, नवीन धडपड करतात, क्रॉस चेक करतात, व्हॉट एव्हर वी हॅव लर्न वॉज इट राईट. आणि ज्ञानपिपासा ज्याला म्हणतो ज्ञानतृष्णा, ही अत्यंत महत्वाची. या ज्ञानतृष्णेची जी तुमची जी भूक आहे, जी तृष्णा आहे, या कारणाने तुम्ही असे विविध उपक्रम राबवता. आणि हीच भावना कमी अधिक प्रमाणात व्यावसायिक कलावंतांमध्ये सुद्धा असते. नो वन इज परफेक्ट. ही जे इम्परफेक्शन आहे ना, इम्परफेक्शन हे फार इम्परफेक्शन फार सुंदर आहे. तुम्ही म्हणाल सुंदर सुंदर, इम्परफेक्शन हे खरंच सुंदर आहे. कारण जो ज्या क्षणाला तुम्ही परफेक्ट झाला तो हा जेव्हा भाव तुमच्या मनात जागृत होतो त्या क्षणाला सगळं संपलेलं असतं. हा जो ध्यास आहे चिंतनाचा, आणि सौंदर्यशास्त्र किंवा इतरही कला इतिहास शिकताना तुम्ही फक्त डोंट लिमिट युअर सेल्फ टू द टेक्स्ट बुक्स. कला क्षेत्रामध्ये प्रामुख्याने नुसतं दृश्य ललितच नाही म्हणत मी, इतर सर्वच ललित कला क्षेत्रांमध्ये इतकी उत्तम उत्तम पुस्तकं आहेत, सादरीकरण होतात. पुण्यात मी शिकवतो, पुण्यातल्या ATDच्या विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगतो की मी संस्कृती राजधानीत राहतात, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे, इथे तुम्ही राहता, दररोज ललित कलांचा प्रयोग होत असतात. किती तुम्ही अटेंड करता? मी स्वतः अजूनही सगळ्या ललित कला कार्यक्रमांना जातो, कारण कधी कुठला विचार तुम्हाला कसा स्पर्श करेल आणि तुम्हाला सर्जनासाठी कधी ते बीज तुमच्या मनात पडते याची तुम्हालाही जाणीव नसते. हा सौंदर्य भाव आहे. सौंदर्यशास्त्र शिका, शिकवा पण तेवढ्या गोष्टी मर्यादित ठेवू नका स्वतःला. हा माझा महत्वाचा मुद्दा आहे. आणि संस्कृत साहित्याबद्दल तर तुम्ही निश्चित गुणी वाढवा. अनुवादित साहित्य आहे, इतक्या सुंदर सुंदर कॉन्सेप्ट आहेत. संस्कृत साहित्याचा जेव्हा आपण विचार करतो, सगळ्यात जगातलं प्राचीन साहित्य म्हणजे ऋग्वेद. ऋग्वेदामध्ये ऋषी मुनींनी ज्या ऋचा रचलेल्या आहेत, जी कवन केलेली आहे, ऋषा सूक्त आहे, ती
हे निसर्ग हे कमीच होते त्यावेळेस, दृष्टे कमी होते की सूर्योदय होतो आहे किंवा सूर्यास्त होत आहे, त्यावेळेस त्यांना निसर्ग दृश्य जी त्यांनी दिसली आणि जी त्यांनी शब्दबद्ध करून ठेवली ती सध्या सगळ्यात कविता आहेत त्या, काव्यात सगळ्यात पहिलेच फुरलेला आहे. चित्रकलेचा आपण इतिहास बघून त्यांनी आदिम काळापासून गुहा चित्र वगैरे आपण सगळं बघतो मान्य आहे, गुहा चित्र ही चित्रकलेची सुरुवात आहे का? अर्थात त्याही कितीतरी अगोदर चित्रकला अस्तित्वात असली पाहिजे, भाषा अस्तित्वात येण्या अगोदरही चित्रकला अस्तित्वात होती, इतका चित्रकलेचा जुना इतिहास आहे. कला इतिहासाचा सगळा इतका मोठा विस्तृत पट आहे तो सगळा अभ्यासताना या कला जाणीवा आपल्या समृद्ध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या थिअरीच्या विषयांना खऱ्या अर्थाने काय म्हणतो आपण त्याला सक्सेस मिळणार नाही. या विषयाचं प्रयोजनच ते आहे की चिंतनशील व्हावा कलावंत जास्तीत जास्त. कला निर्मिती काय आहे, विचार कसा मनात स्फुरतो, विचार एखाद्या संकल्पनेचं बीज मनामध्ये कसं रोवलं जातं, ते कसं बाळसं घडतं, चार पाच महिन्यांचा सहा महिन्यांचा जे एखादा एखाद्या स्त्रीला गर्भ राहावा तसं कलावंताच्या मनात एखाद्या कलाकृतीविषयीचा तो जो विचार असतो, जी प्रमुख कॉन्सेप्ट असते ती त्याच्या मनामध्ये राहते आणि कालांतराने ती हळूहळू ती कॉन्सेप्ट पूर्ण होत जाते. हा जो विचार आहे या विचारातलं सौंदर्य तुम्ही अनुभवा, हे खऱ्या अर्थाने सौंदर्यशास्त्र शिकणवले. आणि संस्कृत साहित्यामध्ये तर इतक्या कॉन्सेप्ट सुंदर आहेत. संस्कृत ही ऐतिहासिक भाषा आहे सगळ्यात पहिले, प्राचीन समृद्ध. आणि भारताच्या 23 शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. संस्कृत भाषेला देववाणी म्हटलेला आहे आणि भारताला संस्कृत कवींची फार मोठी परंपरा लाभलेली. संस्कृत भाषेचा इंडो युरोपियन भाषा कुटुंबातील ही प्राचीन भाषा. आणि सुरुवातीला जे वेद आपल्याला आपल्याला पाहायला मिळतात, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, संस्कृत हा विषय आपण सगळ्यात पहिला जेव्हा आपण ज्या मोमेंटला द मोमेंट वी लिसन संस्कृत हा वर्ड कुठे काहीतरी आवाक्या बाहेरचा आहे, आपला निगेटिव्ह अप्रोच सुरू होतो. पण त्यामध्ये कॉन्सेप्ट काय आहेत, ब्युटिफुल कॉन्सेप्ट, लिटररी कॉन्सेप्ट की ज्या चित्रकाराला प्रवृत्त करतात चित्रनिर्मितीसाठी. कालिदासचं एक उदाहरण झालं, अशोघोषाचं बुद्धचरित, सौदरानंद महाकाव्य, भासाची नाटकं, 13 नाटकं कालिदास आहेत, भवभूती आहेत, कितीतरी सुंदर कॉन्सेप्ट आहेत की ज्या असं वाटतं की हे संस्कृत नाटककार नव्हते तर चित्रकार असावेत, इतकं त्यांचं रंगांविषयी, रेषांविषयी, टेक्स्चरविषयी सगळ्या गोष्टींचं त्यांना प्रगल्भ ज्ञान होतं. संस्कृत या विना महाकवी म्हटला गेलाय. महाकवी म्हणजे तो की ज्याला सगळ्या कलांचा आणि विद्यांचा व्यासंग असतो, जाण असत, त्याला महाकवीपद हे प्राप्त होत. संस्कृत वाङ्मयात सौंदर्य प्रधान चित्रकलेचा उल्लेख असून भित्ती चित्रकलेचे अनेक संदर्भ आपल्याला सापडतात. बौद्ध धर्माची स्थापना झाल्यावर चित्रकलेत धार्मिक भावनांचा समावेश करण्यात आला. विनय पटक, सुत्तपीटक, अभिधम्म पीटक बौद्ध जे लिटरेचे वाङ्मय आहे त्यामध्ये आपल्याला एका राजाच्या चित्रागाराचे वर्णन केलेले आहे. रामायणानंतर चित्रकलेचे कितीतरी उल्लेख आहेत, आद्य कवी वाल्मिकी आणि आद्य काव्य रामायण या चित्रकलेचे खूप सुंदर उल्लेख केलेले आहे. भवभूतीच्या रामचरित मानस मध्ये राम, सीता आणि लक्ष्मण एका राजभवनात बसलेले आहेत आणि तरी तो पट उलगडून दाखवलेला आहे चित्रपट, आणि त्या पटामध्ये त्यांचे वनवासातले सगळे प्रसंग ते चित्रकाराने चित्रित केलेले आहे. आणि त्या चित्रांकडे बघताना सीता गदगद होते, भावविभोर होते, आणि ते चित्र इतके सुंदर आहे की त्यांना असं वाटते की आपण प्रत्यक्ष त्या काळात गेलो होतो आणि ते परत सगळं अनुभवत आहोत आपण, इतक्या पद्धतीत इतकं सुंदर छान वर्णन लिहिलेलं आहे. रूपभेद प्रमाणाने भाव लावण नियोजनम सादृश्य वर्णिका भंग इति चित्र षडंगकम. चित्रकलेचे सहा अंग आणि भारतीय सौंदर्यशास्त्र यांचं फार एकजूट आहे, म्हणजे हे समीकरणच आहे. हे समीकरण शिकतो आपण ठीक आहे, पण केव्हा आलं, संस्कृती कोशामध्ये सुद्धा चुकीचा उल्लेख आहे की या अंगांचा उल्लेख वात्स्यायनाने त्याच्या कामसूत्र ग्रंथामध्ये केलेला आहे. इनफॅक्ट कामसूत्रामध्ये हा उल्लेखच नाही आहे. 12व्या 13व्या शतकामध्ये यशोधरांनी जी जयमंगला नामक टीका लिहिली
त्या टिकेल या संस्कृत श्लोकाचा उल्लेख आहे 12व्या 13व्या शतकामध्ये. मग 12व्या 13व्या शतकामध्ये या षडांगांचा उल्लेख येतो आणि त्याच्या कितीतरी अगोदर आपली अजिंठ्याची चित्र कला आहे. सेकंड सेंचुरी बीसी टू 6-7 सेंचुरी एडी पर्यंत हा मोठा पॉईंट तो चित्रकलेचा आहे. मग आणि कलाप्रांतात हे महत्वाचं असतं की पहिले प्रॅक्टिकल तयार होतं आणि अकॉर्डिंगली नंतर मग शास्त्र तयार होतं, थिओलॉजीची नंतर लिहिली जाते. मग ही जी आपल्याला 6 अंग मिळाली आहे ही परंपरेने मिळालेली आहे आणि हे सगळी अंग तुम्हाला अजिंठ्याच्या चित्रकलेमध्ये दिसतात आणि कालिदासाच्या साहित्यातही दिसतात. फॉर्च्युनेटली प्रत्येकाचं उदाहरण देता येते इतकं तो डिटेल अभ्यास आहे. हा सगळ्याचा सगळा पण मर्यादित वेळेत तुमच्या डोळ्यापुढे उभा करणं केवळ अशक्य आहे. म्हणून आपण काही खास उदाहरण बघू. नेक्स्ट संस्कृत नाटकांच्या कालोघात टिकलेले जवळजवळ 12 नमुने इ.स. 600 पासून 8व्या शतकापर्यंतच्या काळातील आहे. संस्कृत नाटककारांपैकी भास त्याचा काळ निश्चित आहे पण हा कालिदासाच्या अगोदरचा झाला कारण कालिदास त्याच्या मालविकांनी मित्र या पहिल्या नाटकामध्ये प्रस्तावनामध्ये उल्लेख करतो की मी भास कवीपुत्त आणि सौमिल्य या नाटककार या प्रथित यश नाटककारांसारखा मी नाहीये. आय एम जस्ट अ टॉडलर हे माझे पहिलं नाटक आहे. तो मी फार लाजरा बुजरा झालेला आहे म्हणजे फार संकुचित माझी भावना आहे कारण पहिलंच नाटक श्रोत्यांपुढे माझे येत आहे. पण श्रोते इतके शहाणे आहेत, इतके विद्वान आहेत, त्यांना हे कळतं की जुनं असलं म्हणजे सोनं आणि नवीन ते टाकाऊ असतं अशा विचाराचे श्रोते नाही आहेत की जुनं ते उत्तम आणि नवीन ते टाकाऊ. तर नवीन ते खरंच कितपत चांगल्या दर्जाचं आहे याचा अभ्यास किंवा याच्या याविषयी मत हे जाणकार श्रोते देतील या अनुषंगाने कधी उल्लेख केला. नेक्स्ट ऋग्वेदामध्ये ज्या ऋचा आहेत त्यासारखंच कालिदासाचं ऋतुसंहार नाटक आहे. सॉरी खंडकाव्य आहे ऋतुसंहार ज्यात 6 ऋतूंचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. ग्रीष्म हेमंत शिशिर या ऋतूंमध्ये मानवी भावदशा कशी असते आणि त्या अनुषंगाने त्यांचा पेहराव कसा असतो, त्यांचं सौंदर्य प्रसाधन कसे बदलत जातात त्याचं फार सुंदर आणि रम्य वर्णन ऋतुसंहारमध्ये कालिदासाने केलेलं आहे. दुसरं खंडकाव्य त्याचं जगप्रसिद्ध आहे मेघदूत. एव्हरीवन नोज अबाउट इट की यक्ष आणि यक्षिणी या दोघांचा विरह होतो. फॉर 1 year दे गॉट सेपरेटेड. काहीतरी एक त्याचं वृत्त चुकीचं घडतं यक्षाचं आणि त्यामुळे त्याला त्याच्या प्रिय पत्नीपासून 1 वर्षासाठी त्याचा वियोग होतो आणि तो स्वर्गातून त्याची हकालपट्टी होते आणि तो पृथ्वीतला येऊन पोहोचतो. तर मेघदूत हे काव्य कालिदासाने विदर्भात नागपूर जवळ रामटेक नावाचं जे गाव आहे तिथे त्यांनी लिहिलं. त्या काळात ही प्रभावती गुप्ताची राजधानी होती नगरधन नावाचं जे रामटेक जवळ गाव आहे तिथे किल्ला आहे. त्या काळात प्रभावती गुप्तासोबत काही काळाकरता मंत्र्यांसमवेत कालिदासाने वास्तव्य केलं आणि त्या काळात तेव्हा तिथे कालिदासाने मेघदूत लिहिलं असा विद्वानांचा असं मत आहे. विद्वानांचा ऋतुसंहार आणि मेघदूत ही खंड काव्य मालविकाग्नी मित्र विक्रमोर्वशीयम आणि अभिज्ञान शाकुंतलम ही त्याची 3 नाटकं आणि रघुवंश आणि कुमार संभवम ही त्याची 2 महाकाव्य आहेत कालिदासाची. 7 साहित्यकृती कालिदासाच्या कृती म्हणून जगविख्यात आहे. प्रामुख्याने नाटकांमध्ये शाकुंतल खंडकाव्यामध्ये मेघदूत या जगप्रसिद्ध मानल्या जातात. नेक्स्ट एवढा मोठा पट आहे तो जस्ट फक्त एक हा एक तक्ता मी तयार केला कारण प्रत्येक संस्कृत विद्वानांचा विस्तृत पद्धतीने आढावा घेणं अशक्य आहे. पण भरतमुनी त्याचं कुठलं ग्रंथ नाट्यशास्त्र आणि त्याचं काळ प्रथमशती अश्वघोषाचं बुद्धचरितम हे महाकाव्य प्रथमशती भासाचं स्वप्न वासवदत्ता
भामाचं काव्य अलंकार, दंडीचं काव्यादर्शन अशी सगळी विस्तृत ती यादी आहे. प्रत्येक संस्कृत नाटक, महाकाव्य, काव्य यांचा मराठी, मराठीतच काय भारतातल्या सगळ्या भाषांमध्ये अनुवादित साहित्य आहे. माझं एकमेव इंटेन्शन हे की तुम्ही संस्कृत साहित्य अनुवादित स्वरूपातलं तुम्ही वाचा आणि त्यातून तुम्हाला चित्रनिर्मितीला प्रेरणा मिळतात. मध्य प्रदेशामध्ये कालिदास अकॅडमी आहे, गेली 50 मोर दॅन 50 इयर्स दे आर ऑर्गनायझिंग अन एक्झिबिशन, नॉट ओनली अन एक्झिबिशन, दे आर कंडक्टिंग अ वीक एंड कल्चरल प्रोग्राम इन विच द क्लासिकल डान्सेस आर ऑल्सो देअर, दे आर डिलिव्हरिंग द लेक्चर्स आर ऑल्सो देअर. सो डिफरंट टाइप्स ऑफ लेक्चर्स दे आर अरेंजिंग, नाट्य, गायन, वादन, चित्र, शिल्प, नॅशनल लेवलचं एक्झिबिशन असतं. त्यांची कॉन्सेप्ट अशी असते की चित्रकारांनी कालिदासाचं साहित्य वाचावं आणि ते वाचत असताना जो श्लोक किंवा जो प्रसंग त्या चित्रकाराला चित्रनिर्मितीसाठी प्रेरणा देईल त्यावर आधारित चित्रकाराने ते चित्र करावं आणि अकॅडमीला पाठवावं. दरवर्षी तसं एक नाटक किंवा एक काव्य किंवा एक महाकाव्य निर्धारित केलं जातं. नेक्स्ट, कालिदासाविषयी माहिती. कालिदासाविषयी मी यासाठी बोलणार आहे की शीतावरून भाताची परीक्षा एवढा सगळा संस्कृत महाकवींचा सगळ्यांचा परिचय एखाद्या अशक्य आहे, म्हणून केवळ कालिदासावरून तुम्हाला कल्पना आहे की साहित्य काय आहे आणि संस्कृत साहित्य आणि चित्रकलेचा किती निकटतम संबंध आहे. कालिदासाचा काळ इसवी सनाचं चौथं ते पाचवं शतक, 4th century AD to 5th century AD असा विद्वानांनी निश्चित केलेला आहे. त्याच्या काळाविषयी अनेक मतभेद आहेत. काय म्हणतात तो 2nd century BC आहे, काय म्हणतात 1st century आहे. राईट फ्रॉम 2nd century BC to 7th century AD इन बिटवीन कधीतरी कालिदास होऊन गेलेला आहे असं विद्वानांचं मत आहे, पण प्रामुख्याने तो चौथ्या आणि पाचव्या शतकात चंद्रगुप्त द्वितीय या गुप्त राजांच्या काळात तो होऊन गेला आहे. आणि गुप्त काळ तुम्ही अभ्यासला आहे कला इतिहासामध्ये की तो भारतीय कलेचा सुवर्ण काळ म्हटला गेलेला आहे, कारण या काळामध्ये सगळ्याच ललित कलांनी परमोत्कर्ष गाठलेला होता आणि सगळ्या कलांचे शास्त्र निर्धारित झालेले होते. थिओरॉटिकल शास्त्र निर्धारित आणि विष्णू धर्मोत्तर पुराणाचा काळही हाच मानला गेलेला आहे तेव्हा. आणि कर्नाटकातला जो अहिहोळेचा जो लेख आहे त्यामध्ये जो कालिदासाच्या नावाचा उल्लेख आहे किंवा जो काही ज्या काही संस्कृत पंक्ती काव्यपंक्ती लिहिलेल्या आहेत त्यांचा आणि ऋतुसंहारमधील कालिदासाच्या ज्या काव्यपंक्ती आहे यातला आशय दृष्ट्या बरं साम्य त्यात आहे म्हणून. आणि हा काळ इसवी सनाचे 6th century मानला गेलेला आहे. नेक्स्ट, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या संस्कृत कवींचं पर्सोनिफिकेशन. हॅव यू हर्ड दिस वर्ड एव्हर बिफोर? पर्सोनिफिकेशन, हु नोज द मिनिंग? कोणाला माहिती आहे या शब्दाचा अर्थ? कारण सर्जनशीलतेच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने चित्रकार आणि शिल्पकारांच्या दृष्टिकोनातून हा शब्द फार महत्वाचा आहे. पर्सोनिफिकेशन की मानवी भावनांचं निसर्गातील घटकांवर केलेलं प्रत्यारोपण. जसं आता दवबिंदू पडले, ठीक आहे, पानांवरचे दवबिंदू थंडीमुळे पडत आहेत, उघडत आहेत, तर संस्कृत कवी जे म्हणतात जवळ एखादी नायिका रडत आहे अश्रुबिंदू ती गाळती आहे तिथे, तेव्हा मानवी भावभावनांचं प्रत्यारोपण नैसर्गिक घटकांवर जे करणं आहे हा पर्सोनिफिकेशनचा आहे. आणि हा सगळ्यात मेन ऍस्पेक्ट कालिदासाच्या लिटरेचरमध्ये आपल्याला दिसतो. निसर्ग, पशु आणि पक्षी यांच्यावर मानवी भावभावनांचा केलेला वापर ही कालिदासाच्या साहित्याची खासियत आहे. नेक्स्ट, ऋतुसंहाराबद्दल मी बोललेलोच आहे. नेक्स्ट, ही काही चित्र आहेत, डायसाइटचे चित्र मी केलेलं आहे, ते ऋतुसंहार या कालिदासाच्या खंडकाव्यावर आधारित आहे. ग्रीष्म हा ऋतू आहे आणि त्या ग्रीष्म ऋतूमध्ये कालिदास इतकं सुंदर वर्णन करतो. मृगजळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कॉन्सेप्ट किती ब्युटिफुल आहे, थिओरॉटिकल लिटररी कॉन्सेप्ट की विच विल डेफिनेटली इन्स्पायर द डान्सर्स अगेन फॉर द रायटर्स. म्हणजे एक साहित्य प्रकार इतका सुंदर की त्यांनी इतर कला प्रकारांना निर्मितीसाठी प्रेरणा द्याव्यात इतकं बळ त्या साहित्यामध्ये आहे. ग्रीष्म ऋतू तो म्हणतो की अरण्यातील
कर्ण तहाने व्याकुळलेले आहेत आणि दूर कुठेतरी पाण्यासदृश त्यांना ती हालचाल दिसते मृगजळ, म्हणून ती एका वनातून दुसऱ्या वनात धावत सुटली आहे कर्ण ती मृगतृष्णा. आलं लक्षात? म्हणून 80% हा कॅनव्हस पेपर मी हा येलो ठेवलेला आणि जस्ट 10-20% वर एक ब्लू कलरचा पॅच तो दिलेला आहे की तिथे ते मृगजळ वाटावं पाण्यासारखं आणि सगळी हरणं धावत सुटली आहेत पेनॅनिंगमध्ये केलेल्यावर. उजव्या साईडचं वर्क पण पेनॅनिंग मध्येच केलंय. ऋतू संहार पावसाळ्याचं ते वर्णन आहे. नेक्स्ट उजव्या साईडला मी ते 93 असता केलेलं पेंटिंग आहे. राईट हँड साईडला तुम्हाला जे ऋतू संहार ते कॉपी वर्क आहे. निजी शर्मा हे चित्रकार आहे, त्यांच्या पेंटिंग वरून मी ते कॉपी केलेलं आहे राईट हँड साईड. पण बॅकग्राऊंड मी चेंज केली तेव्हा विद्यार्थी दशा होती, काही कळत नव्हतं. पण कालिदासाचं साहित्य इतकं आवडत होतं की नाही आपण त्यावर काहीतरी आपण नक्की करायला पाहिजे. तेव्हा तर 1993 मी केलेलं पेंटिंग आहे राईट हँड साईडचं. डाव्या साईडला काष्ट शिल्प तुम्हाला दिसेल. राधाकृष्ण वाडिया म्हणून उज्जैनचे शिल्पकार आहेत, त्यांनी ते शिल्प केलेलं आहे जे ग्रीष्म ऋतू आधारित आहे. म्हणून वाळले मी ती काष्ट शिल्प घेतली. राईट. नेक्स्ट कोणाचं चित्र आहे तुम्हाला माहितीच असेल, नो नीड टू मेन्शन द नेम, वासुदेव कामत. आता कामतांची चित्र ही चित्र म्हणून बघावीत की इलस्ट्रेशन म्हणून बघावीत हा एक नंतरचा भाग आहे. दॅट इज नॉट अन मेन कंटेंट राईट नाउ. पण कालिदासाला जे अभिप्रेत आहे जे दृश्य त्याच्या मनचक्षुंनी पाहिलं कालिदासाच्या मनचक्षुंनी तेच चित्र कलावंताला सुद्धा दिसतं आणि तो त्या शब्दांना त्याच्या चित्रकृतीद्वारे न्याय देण्याचा प्रयत्न करतो. मेघदूताचा फार सुंदर श्लोक आहे, पहिला श्लोक आहे. कश्चित कांत विरळ गुरुणा स्वाधिकार मत प्रबत्त हा, असा सुंदर श्लोक आहे की कोणी एक यक्ष त्याला आषाढ महिन्यामध्ये त्याला ढग दिसतो लांबून आणि त्या ढगाच्या त्या पुंजक्याकडे बघून त्याला असं वाटतं की जणू एखादा हत्ती त्याच्या मस्तकाने त्या पर्वताला घुसण्या देतोय, कुरेत राहा उस पर्वत को अपने मस्तक से, असं त्याचं तो व्हिज्युअल कालिदास वर्णन करतो. आणि त्या पद्धतीने कालिदासाने आपल्या कालिदासांचं जे वर्णन आहे त्या पद्धतीने त्या वर्णनाला न्याय द्यायचा प्रयत्न कामतांनी केलेला आहे. ढगामध्ये तुम्हाला हत्तीचा आकार दिसतो बघा. मग अशी जेव्हा चित्र तुम्ही बघता इथे सौंदर्यशास्त्र महत्वाचं असतं. इथे तुम्हाला भरताचं ऋतू रससूत्र काम येणार नाही, इथे साधारणीकरण काम येणार नाही. इथे तुम्हाला काम काय काम येईल की वेन यू आर लुकिंग ॲट दॅट पर्टिक्युलर आर्ट वर्क आर यू फॅमिलियर विथ द टेक्स्ट. साहित्य तुम्हाला माहिती आहे का ते की ज्या साहित्यावर आधारित ती चित्र आहे त्या साहित्याचा अभ्यास तुमचा सुरुवातीला पाहिजे जेणेकरून त्या कलाकृतीतलं सौंदर्य तत्व तुम्हाला अंशत किंवा पूर्णत कळेल. साहित्यादृष्टी चित्रांची हीच गोष्टी आहे सगळ्यात मोठा की ज्या साहित्यावरती आधारित आहे त्या साहित्यापासून आपण अनभिज्ञ असतो, आपल्याला माहितीच नसतं ते. तर आपण त्या ज्याला हे श्लोक माहिती नाही तो फार तर काय बघेल, खाली एक माणूस आहे इंडियन ड्रेपरीमध्ये वर एक स्काय ब्लू दिसतोय, छान क्लाउड्स पेंट केलेले आहेत आणि तोरण दिसतोय प्रवेशद्वार बस. आणि हा एक माणूस ढगाला किती जवळ घेतोय क्लाउडला फॉर्म ही झगिंग द क्लाउड दॅट्स हे रसग्रहण. पण जेव्हा तुम्हाला कालिदासाचं मेघदूत तुम्ही वाचलेलं असेल तेव्हा या चित्राचं सौंदर्य काकणभरे जास्त श्रेष्ठ ठरेल. कारण तुम्ही ते साहित्य वाचलेलं आहे. तर सौंदर्यशास्त्र हे अशी की फुटपट्टी मोजपट्टी नाही आहे, व्यक्तीपरत्वे चित्रपरत्वे सौंदर्य तत्व बदलतं राहतं. आणि हाच माझं म्हणणं आहे, हेच माझं म्हणणं आहे की सौंदर्यशास्त्राचा अभ्यासक्रम हा अपग्रेड व्हायला पाहिजे. शिकावं सगळ्या पारंपरिक संकल्पनांचा अभ्यास करावा डेफिनेटली, पण इट शुड बी अपग्रेडेड अपडेट व्हायला पाहिजे. कारण आता सौंदर्याचे निकष बदलला केवढा मोठा कालखंड मधून गेलेला आहे. नेक्स्ट हे परत मी केलेलं पेंटिंग आहे, मेघदूतावरच आधारित आहे. संस्कृत साहित्य रिअली इन्स्पायरिंग आहे. म्हणजे अक्षरशः जेव्हा तुम्ही एखाद्या विषयावर खरी श्रद्धा तुम्ही बाळगता आणि नितांत आदर असतो एखाद्या विषयाबद्दल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपसू घडू देतात. मग तुर्या समूहाचे अशा पद्धतीचे उपक्रम असतील किंवा एखादी चित्रनिर्मिती असेल,
कोर एलिमेंट काय आहे, विलिंगनेस, तृप्ती, पॅशन. ते पॅशन अशा पद्धतीचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता त्यातून येतं. मेघदूतामधला उत्तर मेघदूत आणि पूर्व मेघदूत, मेघदूताचे दोन प्रमुख भाग आहेत. उत्तर मेघदूतामधला एक श्लोक मी उजव्या साईडला दाखवला आणि पूर्व मेघामधला श्लोक डाव्या साईडला दाखवलेला आहे. इतकं सुंदर वर्णन आहे. औंच म्युझियम सगळ्यांना माहिती आहे बरोबर. औंच म्युझियम मध्ये लॉक रूम आहे, किती जणांना माहिती आहे? आय डोंट नो. एक लॉक रूम आहे आतमध्ये की ज्यामध्ये चंद्रकांत मणी पाहायला मिळतो आपल्याला. नो वन नोज अबाउट इट. कालिदासाने त्या चंद्रकांत मण्याचं वर्णन केलेलं आहे मेघदूतामध्ये. तो चंद्रकांत मणी असा आहे की जो पौर्णिमेच्या दिवशी चंद्र प्रकाशाने त्याला पाझर फुटतो. इट लुक्स लाईक अ शाळग्राम. अलक्षात म्हणजे टिपिकल क्रिस्टल क्लिअर मणी नाही येतो, पण जेव्हा जेव्हा पौर्णिमा असते त्या चंद्रप्रकाशाने तो आतमध्ये असला तरी त्याला पाझर फुटतो, स्वेद येतो त्याला, असं वर्णन. आणि तो मणी त्या लॉक रूम मध्ये आहे. अशा अनेक चीज गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहिती नाही. मेघदूतामध्ये वर्णन करतो कालिदास की उजव्या साईडला तुम्हाला रात्रीचं वर्णन दिसेल आणि डाव्या साईडला सकाळची कोवळी किरण त्या इमारतीवर पडलेली आहेत आणि डाव्या साईडला वर सूर्याचे सात घोडे दिसतात. सूर्याच्या रथाचे सूर्य जस्ट एंटर करतोय म्हणजे अगदी पहाट होतीये. आणि उजव्या साईडचा भाग हा रात्रीचा आहे. रात्रीच्या वर्णांमध्ये अर्थात कालिदास शृंगारिक आहे, सगळा शृंगाराने जो भरलेला आहे ओतप्रोत. तेव्हा तो म्हणतो की रात्रीच्या वेळी कामी पुरुष क्रीडारत असताना, कामक्रीडा करत असताना त्यांच्या शरीराचा दाह होतो आणि तो दाह शमवण्याचं काम चंद्रकांत मणी करतो. कारण त्यांच्या शय्येच्या वर चंद्रकांत मण्यांचे झुंबर असतात आणि कामक्रीडेच्या वेळी त्यांच्या शरीराचा जो दाह होतो त्या चंद्रकांत मण्यातून जे स्वेद बिंदू पाझरतात शय्येवर त्याने ती शय्या ओली होते. आणि ओली शय्या अर्थातच गरम त्वचेला सुखावह वाटते. म्हणून आता इथे मग चंद्रकांत मणी न दाखवता त्याला डिपिक्ट केलाय मी बेड कव्हर्सनी. वरच्या विंडोज मध्ये दे आर इन प्रोसेस, दे आर मेकिंग लव्ह प्रोसेस, लव्ह प्रोसेस मध्ये. म्हणून ती बेड, ती जी शय्या आहे ती लाल रंगाची दाखवली आणि खालच्या गवाक्षामध्ये उत्तर क्रीडा, त्यांची कामभाव संपलेला आहे आणि कामक्रीडा त्यांची संपल्यानंतर नायक पार्श्वभूमी, नायकाची पार्श्वभूमी दिसते आणि ती नायिका शी जस्ट लुकिंग ऍट अप सिम्बॉलिकली. आणि तिथे शय्येचा रंग काय ब्लू दाखवलेला आहे, वर रेड कलर आणि खाली ब्लू कलर. कारण त्या चंद्रकांत मण्याने ती शय्या ओली झालेली आहे. डाव्या साईडला कालिदास वर्णन करतो की त्या मार्गाने जेव्हा नायिका गेलेल्या आहेत, आय एम सॉरी ते क्लिअर दिसत नाहीये, पण त्या मार्गावर स्त्रियांचे अलंकार विखुरलेले आहेत. पुष्प करधनी असेल, चाळ असतील. अष्टनायिकांची कॉन्सेप्ट आपल्या भारतीय साहित्यामध्ये आहे. विप्रलब्धा, अभिसारिका, प्रोषितपतिका, खंडिता, भर्तुहरिका, अशा अष्टनायिकांपैकी नायिकांपैकी एक नायिका म्हणजे अभिसारिका, की जी पती हयात असताना सुद्धा तिच्या एक्स लव्हरला भेटायला चुपचाप रात्री ती सज धज की वो रात को बाहर निकलती है, लोगों की नजर से बचते हुए. फार सुंदर कॉन्सेप्ट आहे. कढे मॅडमला त्या नृत्य क्षेत्रातल्याच आहेत, त्या सगळ्या नायिकांचे प्रकार त्यांना माहिती आहे. अभिसारिका नायिका ही या मार्गाने गेलेली आहे. ही केव्हा कळते? की जेव्हा सूर्योदय होतो आणि त्या मार्गावर त्यांचे अलंकार विखुरलेले नगरजनांना दिसतात तेव्हा ते गेस करतात की अरे या मार्गाने अभिसारिका नायिका रात्री गेल्या असाव्या. हा सकाळचं वर्णन करणारा श्लोक आणि पहिला जो श्लोक आहे तो रात्रीच्या कृतींचं वर्णन करणारा श्लोक. या दोन्ही श्लोकांचं मी कंबाईन केलं आणि पेंटिंग केलं. एखादा सुंदर संस्कृत कवी जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तो तुमच्यातली कवित्व वृत्ती सुद्धा फुलवतो. जसं बर्वे वाचताना तुम्ही कोलते वाचता, कोलतेची व्याख्यान ऐकता किंवा त्यांचे लेख वाचता किंवा बर्वेंचं कोरा कॅनव्हास वाचता तेव्हा तुमच्यातला सुद्धा एक जो चिंतनशील कलावंत आहे तो एक समांतर पद्धतीने विचार प्रक्रियेला सुरुवात करतो. तुमच्या कळत आणि न कळत, कारण ते वाचन करताना आपल्याही विचारांची विचार प्रक्रिया समांतरपणे सुरूच असते. असाच काहीसा उद्देश या संस्कृत कवींच्या नाटक आणि काव्य वाचताना होतो आपल्याला.
की यक्ष आणि यक्षिणीचा वियोग झालाय, वर्षभरानंतर ते एकत्र येणार आहेत, हा मुख्य कथाभाग आहे बेंगदूतचा. पण हे वाचताना मला असं वाटलं की माझ्या मनात माझ्यातला कवि जागृत झाला देवा, आणि मी म्हटलं की यक्ष आणि यक्षिणीचं तर मिलन होणार आहे, पण या दिवस आणि रात्रीचं काय, दिवस हा नायक आणि रात्र ही नायिका असं म्हणून जर आपण अशी कल्पना केली तर या दिवस आणि रात्रीचं मिलन तर कधी होणारच नाही, कारण ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यापासून ते आज तक आहे. नायक येतो तेव्हा नायिका गेलेली असते, नायिका येते तेव्हा नायक अनुपस्थित असतो, तेव्हा यांचं मिलन कसं होणार. म्हणून या चित्राचं शीर्षक दिलं प्रणयातून दिनरजनी, दिन दिवस आणि रजनी म्हणजे रात्र. म्हणजे संस्कृत साहित्य वाचता आपण वाचताना तुम्हाला त्यात पॉसिबिलिटीज इतक्या आहेत की तुम्हाला स्वतःच्या निर्मितीसाठी अनेक विषय अनेक संकल्पना ते तुम्हाला प्रोव्हाइड करतात. नेक्स्ट, कुमार संभव हे एक महाकाव्य आहे जे कार्तिकेयाच्या जन्मावर आधारित आहे, आणि रघुवंश की ज्यामध्ये एकूण जो जो 22-23 रघुवंश राजांचं त्यांनी चरित्र त्या रघुवंशमध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. ही दोन महाकाव्य. नेक्स्ट, या महाकाव्यावर आधारित चित्र आहे, पुण्यातील चित्रकार जयप्रकाश जगताप यांनी कालिदासी साहित्यावर बरीच चित्र निर्मिती केली आहे. डाव्या साईडचं जे चित्र आहे त्यांनी रघुवंशावर आधारित केलेलं आहे. उजव्या साईडला जगदीश नागर म्हणून उज्जैनचे चित्र आहे, त्यांचं चित्र आहे. नेक्स्ट, कुमार संभवावर आधारित चित्र पुण्यातील बापूसाहेब धानजे, त्या काळात 96-97 मध्ये तिन्ही कालिदासी साहित्यावर चित्रनिर्मिती करत असत, त्यांची काही चित्र दिलेली आहेत. नेक्स्ट, नाटक. नाटक तीन आहेत, मालवी कागदी मित्र हा पहिलं नाटक, दुसरं विक्रमवर्षीयम आणि तिसरं शाकुंतल. विद्वानांच्या मताने या नाटकांचा क्रम वरखाली असू शकतो, पण शाकुंतल हे सगळ्यात सुंदर नाटक कालिदासाचं समजलं. नेक्स्ट, हे मालविकाग्निवर मालविकाग्निमित्र या नाटकावर आधारित चित्र आहे, की ज्यामध्ये बघा तुम्हाला डाव्या साईडला खाली मोठी फ्रेम दिसते चित्र, त्यात मालविका आहे आणि तिला दुष्यंत अग्निमित्र राजा बघतोय इथे समोर दाखवाय. नेक्स्ट, विक्रम ऋषीवर आधारित काही चित्र, हे राजा रविवर्माने केलेलं पेंटिंग, की उर्वशी ती स्वर्गगमन करत आहे आणि राजा जो आहे तो खाली तिला बघतोय. राईट हँड साईडला मी केलेलं चित्र आहे विक्रम ऋषीवर आधारित, फार सुंदर कॉन्सेप्ट आहे. त्यामध्ये शेवटचा श्लोक आपण 2 मिनिटात चित्रांवर बोलू आणि मध्ये मध्यंतर घेऊया. मला असं वाटतं तुम्हाला घ्यायला आवडेल मध्यंतर, 5 मिनिटाचं मध्यंतर घेऊया, पण तत्पूर्वी विक्रम ऋषीवर या चित्राविषयी. शेवटच्या अंकामध्ये शेवटचा श्लोक आहे, कालिदास म्हणतो की लक्ष्मी जिथे नांदते तिथे सरस्वती असत नाही, आणि जिथे सरस्वती असते तिथे लक्ष्मीचा वास अभावानेच आढळतो. लक्ष्मी आणि सरस्वती या दोन कॉन्सेप्ट भिन्न आहेत. मग पण राज्यातील नागरिकांच्या समृद्धीसाठी या दोन्ही देवता एकत्र याव्यात अशी तो मंगल कामना करतो आणि नाटकाची इति करतो. म्हणून वरच्या चित्रामध्ये मी त्या दोन्ही विरुद्ध दाखवलेल्या आहेत, लक्ष्मी आणि सरस्वती. 36 आकडा, तिचं मुख त्या साईडला, हिचं मुख या साईडला, आणि दोन्हीची आयुध वेगळी आहेत. खालच्या याच्यामध्ये दोन्ही एकमेकींकडे बघत आहेत आणि त्यांनी आदान प्रदान केलेलं आपल्या आयुधांचं. हिचं कमंडल तिने धारण केलंय, तिची वीणा यांनी हातात घेतलेली आहे. अशा पद्धतीने तो जो श्लोक आहे त्याला चित्रांमध्ये रिपीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फार सुंदर विचार आहे. नेक्स्ट पेंटिंग, डाव्या साईडचं अर्थात रविवर्माचं शाकुंतलवर आधारित, फार सुंदर पोएटिक कॉन्सेप्ट आहे. हे चित्र अनेकांनी बघितलं असेल, पण कारण काय आहे तर ती शकुंतला आहे ती, आणि ती चुपचाप चोरट्या नजरेने दुष्यंताकडे बघतीये. पायात काटा रुतला आणि तो काढायचा आहे हे निमित्त करून ती दुष्यंताकडे बघतीये. आणि समोर त्याच्या 2 मैत्रिणी आहे, प्रियंवदा आणि अनसूया, आणि सगळ्यात मागची जी व्यक्तिरेखा आहे ती गौतमी आहे, जी तिच्या सोबत तिच्या सासरी जाते. या कॅरेक्टर्स आहेत, हे जोपर्यंत तुम्ही साहित्य वाचणार नाही तोपर्यंत कलाकृतीचा आस्वाद पाहिजे तसा घेता येणार नाही. उजव्या साईडला ही दुष्यंत आहे, झाडांमध्ये तो लपलेला आहे,
आणि तो शकून गेलेला बघतोय. नेक्स्ट परत एस एन पंडितांचं चित्र, शकुंतला पत्र लेखन आणि दुसऱ्याने शकुंतला. नेक्स्ट शकुंतलावर आधारित जगतापांचं चित्र. नेक्स्ट बस दॅट्स ऑल. 5 मिनिटाचा आपण मध्यांतर घेऊ आणि परत एकत्र येऊ.